बघितलं मी काही केलं नव्हतं काय नव्हतं बिनमोखर घेऊन तडाखा टाकून गेली अरे काय असे काय लय मोठा तेल मारला का काय इकडचा डोंगर तिकडे उजळून ठेवला तुला लागली खरं नाही करडतीस करडतीस तुला नवरीने काम लावलं लग्न काय झकमाराय केले बरी ते कपाट इकडे घे बघू जात आहे का तुला काहीतरी सांग माझ मी करतो काय करतो काय मी फक्त मोबाईल बघतो वगैरे ओ थँक्यू मॅडम तुम्ही आम्हाला हेल्प केल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो माझे सबस्क्रायबर सुद्धा आपले सबस्क्रायबर ठीक आहे तिला पण ते कारण माहित नाही तुम्हाला हे उद्या ब्लॉग मध्ये समजलच माली तिला आले आले ती म्हणजे मला काम म्हणून सांगू पण तिला सांगितले आपण काम की आपल्याला काय करायचंय ते आता म्हणायला लागली इथं काय तुम्हाला अडचण करतय का राम राम मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण एक चेंजेस करणार आहे आपल्या घरामध्ये आपल्या कॅमेरामध्ये काय झालंय काय कळा ना तर राम राम मंडळी कसे आहात मजेत ना तर आज आपण काहीस वेगळं करणार आहे आपण घरामध्ये एक वेगळं म्हणजे थोडस शिफ्टिंग करणार आहे सामानाचं इकडचं तिकडं तिकडचं इकडं आणि ते कसं दिसतंय तुम्हाला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओवरती लाईक करा मित्रांनो कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता फक्त आपण वाट बघतोय साधनाची साधना गेली हॉटेलवरती ती आल्यानंतर काही चेंजेस करायचे आपल्याला घरामध्ये म्हणजे फक्त सामान काही शिफ्टिंग करायचंय ते असली म्हणजे बरं पडतं कारण त्या सामानाच्या खालची गाणं वगैरे जी काय आहे ते जाडून काढेल पुसून घेईल नाहीतर ती शिफ्टी सगळं आपल्याला करावं लागेल त्याच्यामुळे आपण तिची यायची वाट बघणार आहे आणि ते आल्यानंतर ना आपण ते काम चालू करणार आहे आणि आमची आजी आलेली आहे बघा काल ही आमची आजी ठीक आहे आता ही जवळ जवळपास 75-76 वय अंदाजे असेल ठीक आहे तर तिला माहित नाही मी नक्की काय करतोय ती म्हणते कोणाशी बोलतोय कोणाला सांगतोय तिला माहित नाही मी व्लॉगिंग करतोय म्हणून ठीक आहे तिला ही काही गोष्ट माहितीच नाही म्हणजे ऍक्च्युली त्यांच्यासाठी नवीनच आहे तर ती काल आली या तिचं वय जास्त आहे तिचा हात दुखत होता गावाला असते ती दवाखान्यात आली होती तर इथं येऊन ते दवाखाना वगैरे केला आता दिवसभर घरात आहे तिला काही कर्म नाही का कारण त्यांना कसं रानात न फिरायची सवय लागलेली त्याच्यामुळं असं बंदिस्त घरामध्ये असं नाही राहता येत नाही का जुन्या माणसांना त्यात साधना आल्यानंतर ना आपल्याला चेंजेस जे करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगेलच काय करायच्यात आणि ते तुम्हाला मी दाखवेलच फक्त आता ती यायची आपण वाट बघतोय साधना आली आत्ता हा उजेड झाला ही बघा ही झोपत ना उठतंय कसं ऐ चितार आपल्याला ही चारायचंय इकडं ही कपाट ही सगळं चेंज करायचंय तर ही जे आहे ह्याच्यातला जो पसारा म्हणण्यापेक्षा जे काही सामान आहे इकडचं इकडं ते थोडस आम्ही शिफ्टिंग करणार आहे साधना आता हॉटेलवरून आली तिला आले आले ती म्हणली मला काम म्हण का सांगू पण तिला सांगितलंय आपण काम की आपल्याला काय करायचंय ते आता म्हणायला लागली इथं काय तुम्हाला अडचण करतय का नव्हतं गेलो आता हे आपण काय करूयात इकडं तिकडं सगळं इकडचं तिकडं तिकडचं इकडं करून घेऊयात ठीक आहे कारण काय की कस म्हणतात एक दोन तीन महिन्यात ना इकडचं तिकडं करावं म्हणजे थोडस वाईट बरं वाटतं बाकी काही विषय नाही त्याला काय झालं हलायला लय सामान आहे अजून कपाटात आमच्या कपाट हलाल का आता ही कपाट आपल्याला बघू कुठं कसं जमतंय पण हा बेड जो आहे त्याला काय करूया इकडे ठेवूयात असं आडवा इथं आणि ही बघू आता तिकडे कोपऱ्यात किंवा इकडच्या कोपऱ्यात कसं कसं बसतंय हे तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे तर का करतोय ते मागचं तेच कारण आहे की जो थोडस चेंजेस होणं गरजेचं आहे नाही का म्हणजे चेंज हा गरजेचा आहे रोजच भाकरी खायला दिल्यावरती आपल्याला कधी तरी चपात्या पण पाहिजेत है ना रोजच भाकरी माणूस इटत मग तसंच आहे घरातलं थोडस सामान इकडे तिकडे हलवा हो हा तो काय तोंड पण चेंज होत कसं होत तोंड
दाढी कापल्या होय. तर चला फटाफट आपण काय करूया, सगळं हलूयात. आणि हिला पण जायचं आहे आता प्रांजलला आणायला. आपल्या पाशी 10 ते 15 मिनिट आहे. 10 ते 15 मिनिट ही आपल्या हात गावणार आहे हाताला. ठीक आहे, नाही तर ही सगळं आपल्याला करावं लागेल. आणि त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे हिला बोलावण्याचं. ठीक आहे, हिला पण ते कारण माहित नाही. तुम्हाला ही उद्या व्लॉग मध्ये समजलच की नक्की विषय काय चाललंय. काय माझ्या मागे, तुझ्या मागे काय चाललंय? जे पण चाललंय ते माझं आणि त्यांचं चाललंय. तुझं काय नाही, तुझं फक्त एकच काम आहे की थोडस मदत करू लागायची मला. ठीक आहे, बरोबर ना मित्रांनो? हा, तू लप तिथं, तिला पाहिजे जागा आहे का? हय, हे हलवायचंय आपल्याला इकडे तिकडे. बरी ते कपट इकडे घे, बघू जात आहे का तुला. घे की अजून तिकडे. कपड्याचं सामान किती? आमच्या परी ताकद बघा किती स्ट्रॉंग आहे. आमच्या परी लय स्ट्रॉंग आहे. थांब थांब, दरवाजा लावू देत. थांब, फ्रीज बाहेर घेऊ देत पहिला. कपट नाही बस. चला आपण पण थोडी मदत करू लागूयात. ठीक आहे, तुटून हातात. तिकडून लय गेलो इकड सर. नको नको इकड. आपण कपाट आहे ना ते जे इथं होत, अरे बघा कान ते इथं होत ते आपण इथं केलं. आता हे कपाट ते दरवाजा आहे. कपाट इथं किंवा इथं, ह्या दोन पैकी कुठं ठेवूया. हा रेडा रेडा थांबकी, पहिले लुटून घे ना इथलं गान कचरा कचरा तर लूट पहिला. ढाप लागली तुला, लागली खरं नाही करडतीस तुला. नवऱ्याने काम लावलं, लग्न काय झकमाराय केलंय ना मी. मी काम करण्यासाठी मी झकमाराय लग्न केलंय का? लव्ह मॅरेज केलंय. आणि मग लव्ह मॅरेज मध्ये बायका इथं बसून खात्यात. होय, काय करते बघा कान बघा. ही असे बघा, आलं लक्ष तुमच्या हिला? ही असतोपर्यंत मी का म्हणलं होतं थांबा म्हणून, कारण हे होत मला माहिती किती घाण निघणार आहे खाली. आणि ते तुलाच करावी लागणार होती. ही आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहे, नॉन सबस्क्रायबर जेवढी पण फॅमिली, ते सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे. ठीक आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही काही करू नका. ठीक आहे, साधना साधना आल्यानंतर न कळल तिला तिचं करायला हवं म्हणले होते. हा, म्हणजे त्यांना असं म्हणायचं का मी काहीच काम करत नाही? यस 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 यस, हाय का नाही? सगळं काम तर मी करतो. परी काम कोण करत? मी करतो का नाही घरातलं? दीदी या, दीदी करते काम. स्वयंपाक कोण करत? मम्मा. भांडी कोण घासत? आई. आई. कपडे कोण धुत? आजी. अरे माझ काहीतरी सांग, काहीतरी सांग माझ. मी करतो नाही करतोय काय? मी फक्त मोबाईल बघतो. वय गरी आजी कधी आली आपल्याकडे? काल आली ना. रोज कोण धुत? या साईडला बस. कपडे
थांब थांब सरळ घे पहिलं मग नंतर तिथं गेलं वळ होत मुलींची दप्तर वगैरे बसले असते ना कुठे बसते तिथं त्या साईडला नाही राहू देत इथे मागे गॅप राहिला आता कुठं इथे राहू दे त्यांना काय बिघडत एवढं हे बघितलं लुटून घे म्हणजे फ्रीज ला आतमध्ये सर्व सगळा व्यायाम बंद आहे सगळं बंद आहे त्याच्यामुळे बघा तब्येत कशी झाली या पोट पीठ सुटायला लागलंय बघा बॉडी अशी बॉडी होती पण काहीच दिसत नाही आता तुम्ही ना तुमच्या कपड्यांसाठी एका पाटाना म्हणजे ते वर जेवढी कपडे आहेत ना तुमची एका कपाटात ओके आता हा ती दे इकडे तुझं ती माझे मित्रांनो आपली रूम झाली सेट ठीक आहे तुम्हाला एकदा रूमचा व्ह्यू दाखवतो आता कशी वाटती पहिल्यांदा दाखवला होता आणि आता पुन्हा दाखवतो अशा पद्धतीनं काहीशी आपली रूम आता दिसती आणि थोडासा जागा पण झाली तिकडं थोडी इथं पहिली होती इथं एवढीच जागा होती तिकडं काही जागा नव्हती त्या साईडला इथंच जागा होती एवढीच कारण इथं कपाट होतं पण आता आपल्याला तिथं जागा गावलेली हे बघा इथं तर माझं काय चाललंय की इथं हा जो आपला बाहेरचा जो टेबल स्टडी टेबल तो आणून इथं ठेवायचा आणि फ्रीज तर इथंच ठेवावं लागणार आहे कारण काय फ्रीजला आपल्याकडे दुसरीकडे जागा नाही पहिला जो फ्रीज होता ना तो आपला इथं होता पण इथं आता देवघर आल्यामुळं तो फ्रीज तिकडं गेलेला आहे आतमध्ये इथं पण आम्ही बघितला ट्राय केला होता मागच्या वेळेस पण इथं काय होतं आहे इथं जर फ्रीज ठेवला तर आतमध्ये बाथरूमला वगैरे जायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे जागा नाही आणि इथं हा हॉल असल्यामुळं इथं कुठं ठेवणार फ्रीज असा विषय आहे त्यामुळे इथं कारण इथं टी व्ही इथं जरी लावलं इथं सॉकेटला तरी तो फ्रीज इथपर्यंत येतो आहे आणि टी व्हीचं मग फिजिबिलिटी कमी होते त्याच्यामुळं फ्रीज ठेवायला जागा नाही इथं जर ठेवावं फ्रीज तर इथं इथपर्यंत येतोय फ्रीज नाही का असं इथपर्यंत मग आपलं अर्धा गॅसच जातोय आपला नाही का त्याच्यामुळे ठेवणार कुठं त्यामुळे इथं पण ठेवता येत नाही म्हणून त्याला आपण काय केलं तर इथं बेडरूममध्ये फ्रीजला ठेवलं होतं आणि इथं सॉकेट पण आहे जागा पण आहे त्याच्यामुळे इथं ठेवलं त्याला जागा नसल्यामुळं आपल्याला काय दुसरीकडे काय ठेवता येणार नाही ठीक आहे आता आपल्याला काय करायचं स्टडी टेबल बघूयात इथं आणूयात इथं जर आणलं तर आपल्याला लॅपटॉपचं वगैरे प्रॉब्लेम येणार आहे की लॅपटॉपला त्याला कनेक्शन कुठून घ्यायचं तर हा जो होल्डर आहे हावाला तर माझं काय चाललंय इथं फिमेल होल्डर टाकायचा आणि त्यातून एक वायर घ्यायची त्या होल्डरमधून एक वायर घ्यायची आणि ते जे बोर्ड नाही का भेटत तो गोलवाला तर तो इथं ठेवायचा आता इथं ठेवण्यामागचं कारण काय की आता थोडीशी गर्मी वाढली हे ऊन आतमध्ये येऊ नये म्हणून आम्ही पडदा बांधला होता याच्यामुळे काय होईल थोडीशी हवा लवकर आतील रात्रीची झोपच लागणार इथं म्हणजे इतकं गरम फॅन फुल जरी चालू असला ना तरी सुद्धा इतकं गरम होतंय भयानक हे तू काय करते पैसा पैसा खेळती पैशासोबत कधी खेळू नाही ती युट्यूबवरती दाखवत्यात बरेच लोक खेळत्यात हे करत्यात पण पैशासोबत लक्ष्मीसोबत खेळायचं नसतं कारण माणसं त्याच्यासाठी जगतात त्याच्यासाठी काम करतात त्याच्यासाठी सगळं काय असं असते ठीक आहे घालपल्ले पडले आता ओ थँक्यू मॅडम तुम्ही आम्हाला हेल्प केल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो माझे सबस्क्रायबर सुद्धा आपले सबस्क्रायबर सॉरी आपले सबस्क्रायबरांकडून सुद्धा तुम्हाला धन्यवाद आणि जे आता इथून पुढे सबस्क्राईब करतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला धन्यवाद की तुम्ही एवढी मोठी मदत आम्हाला केली तुला काय बघवलं नाही का गठबंधन झालेलं तुमचंच घर आहे वय घर बनवायचं चाललंय बघा एवढं हलवलंय इतकं गरम होतंय पंखा बंद आहे गाम कसली पार्टी
मग मदत केली किती 2 मिनिटाचं पाहिलं तर काम केलंस. आणि काय अशी काय लय मोठा तेर मारला का काय इकडचा डोंगर तिकडे उघडून ठेवला. नाही नाही मला एक सांग, इकडचा डोंगर तिकडे उचलून टाकल्या का तिकडचा बेडीकडे ठेवला म्हणजे बेड ठेवला म्हणजे काय इथलं कपाट तिथं ठेवलं म्हणजे इथला डोंगर तिथं ठेवला. लय मोठं केलं ही केलंस तू. विषय का विषय का बरं केलं ती केलं कोणाचं केलं स्वतःच केलं ना स्वतःच केलं ना. थांबला कोणासाठी माझ्यासाठी समजा मी येईपर्यंत थांबला. मग ही कचरा कोण काढणार होत मी मम्मीने किती काम केलं असं किती काम केलं मम्मीनं काय डोंगर उचलून टाकला काय झालं तिचं. आता तुम्ही गेलात तरी चालेल आमचं काही हरकत नाही. कामापुरता मामा अरे वा. बघा बघा एवढं करावं लागतं या असल्या गोष्टी. तिकडे नाही हो कुठ इकडं हे बघा इथं ठेवायला लागतंय असं दम बघितलं ना बघितला ना दंपरी कशी दम देती आपल्याला मम्मी. हा मम्मी आता का ठेवती हा बघितलं काही केलं नव्हतं काय नव्हतं बिनमोखर घेऊन तडाखा टाकून गेली. हा लय अंगात मस्ती तुला कावळीचा फोक काढला पाहिजे कावळीचा फोक काय का नाही परी हाई एवढी एवढी बटर नी नाटक करते काय पापा की परी ए पापा की परी परी मम्मीची तू मम्मीचीच आहे की हंती नुसतीच हंती तडाक देते जरा कमी करा नाही किती वाढवली बघितलं तख्त. अरे ये 2.5 किलो का हात ये 2.5 किलो का हात ना जब पडता है ना तो आदमी उठता नाही उठ जाता है काय. उग आपलं म्हणतंय जाऊ द्या मोरू द्या जाऊ द्या मोरू द्या काय हाणायचंय एक हाणलं तर कुठेतरी कोपऱ्यात तिकडं बितडात घुसल आणि नडतय कोणाला मला मला नडतय मला कोणाला कोणाच्या नादी लागाव कोणाच्या नादी कोणाच्या नादी लावाव मला नको मनात बोल की काय कसा काय काय मोय मोयो हे आजकाल मोबाईल ना बघा कसं लावलंय बारक्या पोरांना येड काय खाली वर अशी घातली असं कोण कपडे घालत वय कोण घालत अशी कपडे वय हे आपला राडा पडलाय बर का ऑमलेटचा. आता ऑमलेट बनवलं होतं जेवण केलं त्याची वाटी हे आजी जेवण केलेलं आहे बाकी जी ताटं आहेत ही सगळी आपली आहेत ही पण आपलं आहे ऑमलेट हे बटर ठीक आहे आज म्हटलं बटर ऑमलेट खायचं म्हणून हे बटर काढलं होतं. हा ही हे असं असतं बघा हे आपल्याला बनवायचं नॉन व्हेज बनवायचं म्हणलं की आपलं आपण बनवून करायचं म्हणायचं नाही की आम्हाला बनवून द्या किंवा काय नॉन व्हेज आपलं आपण बनवायचं भले अंडा असो चिकन असो मटन असो काही असो पण ऍक्च्युअली चिकन मटन तर काय बनवत नाही कारण आवडतच नाही महत्वाचं आपल्याला आवडतं फक्त अंड ते पण म्हणतोय आता बंद करावं बाद झालं आता अंडे खाणं वगैरे नाही का काय करूयात तर ही भांडी आपण 2 टाकूयात म्हणजे विषय संपून जाईल. धुतीस का तू धुती खरं धुती खरं धुतीस होय खरं धुतीस अय अरे बाबा बघा आपलं एक काम वाचलं. आमची एक व्हिडिओ जी होती त्या व्हिडिओमध्ये असं म्हण
दोघ तिघ जण हिच्या मैत्रिणी म्हणल्या की तू दाजींशी एवढं भांडतेस होय ग, तुमच्यात एवढे भांडणं होतात होय, तर तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आमच्यात भांडणं काही होत नाही, होत्यात होय, आमच्यात काय भांडणं वगैरे काय तसं होत नाही. ठीक आहे, आज मला असं आठवतंय तसं साधनाची माझी फक्त आता आमच्या लग्नाला 28 तारखेला बघा 10 वर्ष पूर्ण होतील आणि आमच्या दोघांमध्ये फक्त एकदाच भांडणं झाल्यात, आजपर्यंत परत भांडणं झाली नाही, आहे का नाही साधना? बाकी जे पण चालतं आमचं चेष्ट मस्करीमध्ये चालतं. हा ती भांडणं झाली होती ती सिरियसली झाली होती आणि त्या भांडणात ती भांडणं झाली होती तेव्हा मला वाटतं परी पण नव्हती झाली, परी होती लॉकडाऊन मध्ये झालते, लॉकडाऊन मध्ये आमची भांडणं झालती. हा तुला काय कळत होत त्यावेळेस? तुला काहीच कळत नव्हतं, तुझ्या तिथेच छोटू कळत होती तेव्हा. तर त्यावेळेस आमची जी भांडणं झाली ती ना मित्रांनो इतकी भयानक झालती, म्हणजे असे वळ उठले होते, वळ प्रत्येक ठिकाणी असे ना काठीचे वळ उठले होते, किती काठ्या मोडल्या असतील मलाही माहित नाही तिलाही माहित नाही. आणि ही जण आता त्यावेळेस ना म्हणजे जी पण मध्ये येत होत जे पण मध्ये येत होती ओल्या लिंबाची होती, ओल्या अशी महिनाभर अशी सुजली होती ना भयानक. मग तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे, तिनं आजपर्यंत माझा तरी नाही मार खाल्ला, नाही का? ती बघा हद्दी, तुम्ही बघताय मला व्हिडिओ मध्ये किती म्हणजे चेष्टामध्ये चालतं, पण मी नाही हात उचलत तिच्यावरती सहसा, म्हणजे असं नाहीच आजपर्यंत नाहीत, लॉकडाऊन नंतर तर नाही आणि त्याच्या आधी सुद्धा 2014ला लग्न झालं आमचं, पण तवापासून लॉकडाऊन पर्यंत म्हणजे 2019 पर्यंत आमची भांडणं नव्हती. ज्यावेळेस तिला समज म्हणजे नाही का दोघांपैकी मॅच्युरिटी दोघांची आहे अशी की ज्यावेळेस मी चुकतो त्यावेळेस ती समजून घेती, किंवा मी चिडलेलो असतो त्यावेळेस ती समजून घेती, ती ज्यावेळेस चिडलेली असती तेव्हा मी शांत असतो, नाही का? असं ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते म्हणतात ना सत्य जाऊन संसाराचा गाडा जो म्हणतात तो चालतो. ठीक आहे, एक पुढं एक माग कधी होत नाही, दोन्ही संगत चालायला लागतं, त्याच्यामुळे आमच्यात काही तशी अजूनपर्यंत भांडणं नाही आहेत किंवा काय नाही, जे पण चालतं आमचं चेष्टवारी चालतं, नाही का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर काय सबस्क्राईब करा मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटूयात, तोपर्यंत मित्रांनो टिल देन बाय बाय अँड बाय.